ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी ऋतुजा. News24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये. माजी खासदार दिलीप गांधी यांचं कोरोनामुळे निधन झाल्यामुळे आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन गांधी कुटुंबियांचं सांत्वन केलंय. दिलीप गांधी जरी विरोधी पक्षात होते तरी त्यांचे संबंध सर्वांशीच चांगले राहिले असून जिल्ह्याच्या विकासातही ते नेहमी माझ्या संपर्कात असत. त्यामुळे दूरदृष्टी असलेला नेता गमावल्याने राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. मार्च अखेरीस अजूनही म्हणावी तशी कर वसुली होत नसल्याने महापालिकेने आता कठोर पावले उचलली आहेत. राज्यभरातील 8 मालमत्ता धारकांचे नळजोड तोडण्यात आले आहे. मोठ्या थकीतदारांना मनपाने लक्ष केंद्रित केलं असून कर वसुलीसाठी नोटीस आणि इतर सर्व प्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात सुरुवात करण्यात आली आहे. यातील केडगाव विभागाअंतर्गत 8 मालमत्ता धारकांचे नळजोड तोडण्याची कारवाई करण्यात आली. बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्र बँकेशी सावेडी शाखेची 5 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी शाखाधिकारी सागर दुबे यांच्या फिर्यादीवरून मंडलाधिकारी तलाठ्यांसह 7 जणांच्या विरोधात शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. धर्मनिरपेक्षता हा काँग्रेसचा शाश्वत विचार आहे. नगर शहरामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये पक्षाची सुरू असणारी संघटनात्मक घोडदौड अशीच कायम राहिली तर वेळेप्रसंगी नगर शहराचा महापौर देखील काँग्रेसचाच होईल असा आशावाद राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. शहर जिल्हा काँग्रेस संघटनात्मक आढावा बैठक थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. सध्या देशभरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे तर राज्यासह मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्या कायम असून कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मृत्यूचा आकडा स्थिर असून रुग्ण वाढ मात्र कायम होत आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात काही तासांमध्ये 645 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालंय तर त्यात शहरात 225 रुग्णांचा समावेश आहे. या महत्त्वपूर्ण बातम्यांसह आपण येथेच थांबतोय. तुम्ही पात्रा News24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.